शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन तासगाव एक स्वयंपूर्ण संस्था आहे। येथे विविध विभाग आहेत, यात ड्रेस डिझायनिंग आणि गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग विभागाची स्थापना 2009 मध्ये झाली। या विभागाची प्रवेश क्षमता 60 आहे। संस्थेमध्ये विविध सोयीसुविधा आहेत, यामध्ये क्रीडांगण, ग्रंथालय, व्यायामशाळा, वसतिगृह अशा सोयीसुविधा आहेत। ड्रेस डिझायनिंग आणि गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग विभागाचे ध्येय हेच आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना तांत्रिक शिक्षण व कौशल्य मिळावे, आणि उद्दिष्ट हेच आहे की व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन विद्यार्थिनींना स्वयंपूर्ण बनवणे, विद्यार्थिनींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे। विभागामध्ये 5 प्रशस्त अशा प्रयोगशाळा आहेत, यामध्ये टेक्सटाईल लॅब, ड्राफ्टिंग लॅब, कन्स्ट्रक्शन लॅब आणि इलस्ट्रेशन लॅब। शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये विद्यार्थिनींनी भरघोस यश संपादन करून विभागाचे व कॉलेजचे नाव उज्ज्वल केलेले आहे। विद्यार्थिनींना बाहेरील नोकरी व व्यवसाय संदर्भात मार्गदर्शनासाठी गेस्ट लेक्चर घेतले जातात। सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष शक्य नसले तरी ऑनलाईन पद्धतीने दीप्ती सुतार मॅडम अमेरिका, पूनम जैन मॅडम पुणे आणि प्रियंका गायकवाड मॅडम साऊथ आफ्रिका यांसारख्या व्यवसाय आणि नोकरीमध्ये चांगली कारकीर्द प्राप्त केलेल्या अतिथींचे मार्गदर्शन लाभले। शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच व्यवसायाशी निगडीत ज्ञान प्राप्त होण्यासाठी विद्यार्थिनी फॅशन शो व डिस्प्ले करतात। यामधून विद्यार्थिनींचे नेतृत्व गुण व नाविन्यपूर्ण कला निर्माण करण्याची क्षमता वाढते, जसे थीम ब्लॅक अँड व्हाईट, थीम पार्टी वियर, थीम रेनबो वियर, थीम वेस्टर्न वियर, थीम स्ट्रीट वियर, थीम स्पोर्ट्स वियर अशा विविध प्रकारचे डिस्प्ले करण्यात येतात। विद्यार्थिनींनी वर्षभरात तयार केलेले ड्रेस घालून फॅशन शो केला जातो। यामध्येही विविध थीम असतात, जसे डिझायनर साडी, फॉर्मल ब्लेझर, डिझायनर गाऊन, डिझायनर वन पीस, टाय अँड डाय, यालाच बांधणी असेही म्हणतात। त्याचप्रमाणे किड्स वियर, यामध्ये पार्टी फ्रॉक असे विविध प्रकारचे ड्रेसेस तयार केले जातात। MOU केलेल्या कंपनीमार्फत इंडस्ट्रियल ट्रेनिंग, एक्सपर्ट लेक्चरचे आयोजन या कंपनीमार्फत केले जाते। तसेच विद्यार्थिनींना इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस समजण्यासाठी विविध कंपनींना भेटी दिल्या जातात। तसेच विद्यार्थिनींना रिटेलची माहिती मिळावी म्हणून सांगली येथील सिलाई वर्ल्ड तनिष्क ज्वेलर्स येथे व्हिजिट करण्यात आली। त्याचप्रमाणे झाडे लावा झाडे जगवा क्रीडा स्पर्धा, टीचर्स डे, फर्स्ट इयर ओरिएंटेशन प्रोग्राम, गुरुपौर्णिमा यासारखे कार्यक्रम घेतले जातात। गुरु गोविंद सिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नांदेड येथे विद्यार्थिनींनी फॅशन शोमध्ये पार्टिसिपेशन केलेले आहे। त्याचप्रमाणे DKTE इचलकरंजी येथे टेक्सो निवा अँड फॅशनोवा 2019 येथे विद्यार्थिनींना तृतीय पारितोषिक मिळालेले आहे। डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींनी स्वतःचे ब्रँड, बुटीक, रिटेल शॉप सुरू केलेले आहे। काही विद्यार्थिनी फॅशन डिझायनर, फॅशन स्टायलिस्ट म्हणूनही काम केलेले आहे। अशा प्रकारे ड्रेस डिझायनिंग अँड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग विभागातील विद्यार्थिनी ह्या भरघोस यश संपादन करून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत। धन्यवाद।